जेवून घे ग, मला परत भांडे घासायचे. गॉगल कुठे का माझा दिसत नाही. पाहिलं ना कसं उलट बोलतीये. मी विचारलं तरी नीट बोलायचा ना रे भाऊ आहे ना तुझा. तो आम्ही नीटच बोललो ना, मला काय माहिती तुमचं काय हरवलं की माझ्यावरच येत. नीट सांगतो बरं तुला, मला उलट लोक बोलत जाऊ. अरे मी नाही घेतलं तुझं गॉगल. नाटक करणार नाही एवढे. उलट काय बोलतोय मला नीट तसं वागते समजून सांगायला. दुसरा घे नवीन गॉगल, कशाला भांडण करतो रे. पैशाचं झाड मारायचं लगेच नवीन घ्याय. रवा 1 किलो, हरभरा डाळ 1 किलो, शेंगदाणे 3 किलो, मीठ पुडा 1, तांदूळ बासमती कट 4 किलो, मूग डाळ 2 किलो. नमस्ते. नमस्ते. आहो चल आवरलं निघूया. तू नाही घातली का साडी का? आवडतच नाही. मी येऊ का नको का बसू घरीच? आहो असू द्या, राहू द्या हो. चला आजकालच्या मुली पॅन्ट शर्टच घालतात. चला आता सगळ्याजणी झाल्या का? राहिल्यात कोणी अजून? नाही नाही, ते हळूहळू जसा वेळ भेटेल तसा. हो का? चला येऊ का मग आम्ही? हो चल. एक yes.
माझं टी शर्ट कोणी घालायला सांगितलं तुला? घातला दिवस काय झालं मग? तुला याला शर्ट सांगतो बघा, माझ्या वस्तू हात नको ना जाऊ परत. दे ते काढून जसले बाजूचं टी शर्ट. नाही मारणार कशाला ती मग? दे ते म्हणे ना एकदा जास्त नको बोलू. लहान नाही तू, आता मोठी झाली तू, असं उशिरापर्यंत झोपू नये. उठ बरं, उठ उठ उठ. काय पप्पा, झोप ना. कशाला उठलीस? लहान वाटला तू. तुला पण शेवट सांगते बर का, माझ्याकडे नको लक्ष देत जाऊ सारखं. आवरलं ना निघ जिकडे जायचं तिकडे. कशाला
होती तू? त्या बिल्डिंग मध्ये काय करत होती? कुणा बरोबर होती? सांग खरं सांग लवकर. कुठं नाहीये पप्पा. सोडा तिला, मारू नका, सोडा. अरे मारू नको तर काय करू? सगळ्या कॉलनी मध्ये झाले माहितीये का तुला? हे असले धंदे कुणी करायला सांगितलेला आहे? अरे उद्या जर हिचं बरं वाईट झालं तर काय करायचं आपण? आणि हे सगळं तुझ्यामुळं करून राहील बरं का? हे असं त्या भावाला उलट काय बोलती, मनाला येईल तसं काय वागती? आणि हे टॅटू बिटू कोणी सांगितले काढायला? तू काय पोरगा आहे काय? पाहिलं ना, तुझं लक्षच नाही हिच्याकडे. अरे ती काय करती, कुणासोबत जाती काहीच माहिती नाही तुला. आता आम्ही काम धंदे बघायचे का हिच्याकडे लक्ष द्यायचं? अहो पण आता ती लहान आहे का, मोठी झाली आता ती. आणि तुम्ही ना तिच्यावर असा हात नका उचलत जाऊ बरं. सुधर सुधर तरा अजून पण वेळ गेलेली नाही. अरे पोरगी आहे ना तू, हा पोरीच्या जातील शोभत ते. आणि आम्ही काय लग्न करणार नाही काय तुझं? अहो बरं वाईट कळत तिला आता. लहान नाहीये ती, मोठी झाली ती आता. आणि तुम्ही तुमच्या विचारांनी का कोंडून ठेवता हो तिला? तोही सारखं तिच्यावर लक्ष ठेवत असतो का? असं करता हो तुम्ही? अहो जग कुठे चाललंय आणि तुम्ही? अरे मुलींना स्वातंत्र्य आहे तर मुलींनी काय करायचं काय? सिगरेटी ओढायची, दारू प्यायची, याच्याकरता पुरी शिकवले का? ठीक आहे ना, पण तुम्ही ना माझ्याशी वाद नका घालायचं हो बरं. मला एवढंच कळतं, आजकालच्या काळात स्त्रिया पण पुरुषांच्या बरोबरीने काम करतायत आणि मुली पण कुठेच कमी नाही, एवढंच म्हणायचं होतं मला. अरे ठीक आहे ना, मी कुठं म्हणतो नाही करायला पाहिजे. बाईनी सगळं करावं आणि पुरुषांच्या बरोबरीने करावं. अरे पण निसर्गाने कुठेतरी दोन जाती निर्माण केल्यात, पुरुष आणि स्त्री, त्याचं पण भान ठेवायला पाहिजे ना. नाही तर मग वाटोळ पण होत. शेवटी चार दिवस बाईलाच येतात, पुरुषाला नाही, कळलं का? तुमच्याशी बोलायचं म्हणजे ना, जाऊ द्या. तुमच्याशी कोण वाद घालणार? माझं तर आता ना भोकच दुखायला लागले. अरे मी बाप म्हणून तिला चांगलं शिकवतोय, तू उलट मला शिकव. एक काम कर, तिला म्हणाव सगळं कर, पण त्या आधी एक चांगली मुलगी होऊन बघ.